रौरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पंचवीस जुलै रोजी दुकान बंद करण्याच्या कारणावरून शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या मुस्काडीत मारली या घटनेमुळे व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठेय्या मांडून जबरदस्त घोषणाबाजी केली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी अहमदनगर जिल्ह्यात सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवावी तसेच शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यू ठेवण्याचे आदेश दिले होते मात्र रविवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी यांचे आदेश धुडकावून लावत शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपले दुकानं चालू ठेवली होती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे नवी पेठेतून जात असताना बस स्थानक परिसरातील भोले प्रसाद हे मिठाईचे दुकान चालू असलेले बघितले त्यावेळी ते त्यांनी दुकानाचे मालक दत्तात्रय खेडेकर यांना दुकान बंद करण्यास सांगितले यावेळी शाब्दिक वाद झाल्याने पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दत्तात्रय खेडेकर यांच्या मुसकाडीत मारली घटनेनंतर काही व्यापाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन ठेय्या मांडून आंदोलन करत आक्रमक होऊन जबरदस्त घोषणाबाजी केली पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी माफी मागावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्याने सदर प्रकरणावर पडदा टाकण्यात आला या घटनेची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे विजम प्लस साठी मिनाश पटेकर राहुरी